नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महामूर्ख कवी संमेलनाचा नांदेडकरांनी घेतला आनंद. होळीनिमित्त बोंबा मारून दिली कवितांना प्रतिसाद. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कुठल्याही राजकारणाविरुद्ध ब्रश शब्द काढायचा नाही की कोणी नाव घ्यायचं नाही. अश्लील शब्दाचा वापर करताना त्यात अश्लीलता येणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी तंबी देऊन बुधवारी 20 मार्च रोजी महामूर्ख कवी संमेलनास सुरुवात झाली. एकापेक्षा एक अशा द्विअर्थी कविता, चुटकुले, चारोळ्या आणि विनोदकांच्या माध्यमातून श्रोत्यांचा पोट धरून हसण्याचं भाग पडले. श्रोत्यांनी सुद्धा आवडलेल्या कवितांना होळीनिमित्त बोंब मारून दाद दिली. होळीच्या दिवशी नेहमीच कलामंदिर परिसरात होणारे महामूर्ख कवी संमेलन पहिल्यांदाच आचारसंहितेमुळे जागेत बदल करून ITI येथील महात्मा फुले मंगल कार्यालयामध्ये महामूर्ख कवी संमेलनास मोठ्या गर्दी जमली होती. जवळपास 17 वर्षापासून दिलीप ठाकूर, जुगल किशोर धूत, जुगल किशोर शुक्ला यांच्यासह त्यांचे सहकारी एक महामूर्ख कवी संमेलनाचे आयोजन करीत आहेत. यंदा आचारसंहितेमुळे कवी संमेलनात राजकारण्यावर टीका, टिप्पणी, अश्लीलता याबद्दल कमालीची बंधने पाळली गेली. श्रोत्यांनी सुद्धा द्विअर्थी अश्लील कवितांचा मनमुराद आनंद घेतला. मागील 16 वर्षापासून नांदेड शहरामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रूपाने होळी हा कार्यक्रम महामूर्ख कवी संमेलन घेत आहोत. त्याच्यामागे उद्देश एवढंच आहे की बाकी लोकांनी वाईट विचार करून फक्त आनंद उत्सवावा आणि हा आनंद घेण्यासाठी एक महामूर्ख कवी संमेलन म्हणजे सगळी कविता जो आणि साहित्य याच्यावर हे कार्यक्रम अवलंबून असतो. त्यासाठी आम्ही बाहेरून कवींना बोलवतो आणि त्या सगळ्या लोकांना आंबेडकरांना हा कार्यक्रम निःशुल्क ठेवण्यात येतो. आज कार्यक्रम आम्हाला लहान जागेत आचारसंहितेच्यामुळे घेण्यास भाग पडलं आहे. आम्ही या कार्यक्रमात कोणतेही राजकीय किंवा सामाजिक वगैरे असं आम्ही कोणतेही उल्लेख करत नाही. फक्त करमणूक असते आणि संघार असतो आणि ह्या संघारालाही यावेळेला आम्हाला थोडेसे त्रास झालेला आहे. परंतु यावेळेला सहकार्य पोलिसांचं लाभलेलं आहे आणि यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आम्ही या छोट्या हवेमध्ये करत आहोत. त्याबद्दल एवढं सांगणं आहे की लोकांनी आमचा विपरीत अर्थ घेऊ नये.